वळत पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या निकालाची प्रतीक्षा ही आज संपणार आहे। दुपारी 4 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे। 12वीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचं परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आलेत। 10वी 11वी आणि 12वीच्या अंतर्गत गुणमापन पद्धतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मूल्यमापन आणि मूल्यांकन केलं जाणार आहे। एप्रिलमध्ये वेळापत्रक जाहीर केलेलं होतं, परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळं आपल्याला ती परीक्षा घेता आली नाही। पहिल्यांदा ती पुढे ढकलण्यात आली जूनमध्ये आणि त्यानंतर मग जुलैमध्ये ती रद्द करण्यात आली। आणि रद्द करताना शाळांनी जे काही अंतर्गत मूल्यमापन केलेलं आहे त्याच्या आधारे निकाल जाहीर करण्यासंदर्भातचा शासनाचा निर्णय झाला आणि त्यानुसार त्या निर्णयानुसार संपूर्ण शाळांनी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे आपला निकाल तयार केला। त्यासाठी मंडळानं एक सविस्तर परिपत्रक जारी केलं की त्याच्यामध्ये शिक्षकांनी कशा पद्धतीनं निकाल तयार करायचा आणि बोर्डाच्या पोर्टलवर कशा प्रकारे भरायचा या संदर्भातलं सविस्तर सूचना दिल्या, त्याच्याबरोबरची प्रपत्रं आपण दिली आणि त्यानंतर एक ठराविक कालावधी देऊन त्याच्यामध्ये त्यांचे गुण भरण्यासंबंधाचं पोर्टलसुद्धा उपलब्ध करून दिलं आणि त्यानुसार हे गुण भरलेले आहेत आणि त्याच्या आधारे मंडळानं हा निकाल तयार केलेला आहे। आणि आज आपण दुपारी 4 वाजता या मंडळाचा निकाल ऑनलाईन स्वरूपामध्ये जाहीर करत आहोत। मित्रांनो, या कोविडच्या परिस्थितीमध्ये आणि नंतर जी काही नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रामध्ये विशेषतः निर्माण झाली पावसामुळे, त्यामुळे आपल्याला आज हा निकाल जाहीर करावा लागत आहे। एकूण निकाल 12वीचा हा 99.63% लागलेला आहे। त्याच्यामध्ये फॅकल्टी वाईज मी आपल्याला निकालाची टक्केवारी देतो। जे काही नियमित विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये विज्ञान विषयाचा निकाल किंवा फॅकल्टीचा निकाल 99.45% लागला, कला शाखेचा निकाल 99.83% लागलेला आहे, वाणिज्य विभागाचा निकाल 99.91% लागलेला आहे आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम MCVCचा 98.80% निकाल लागलेला आहे। विज्ञान शाखेचा निकाल 99.45, कला शाखेचा निकाल 99.83, वाणिज्य शाखेचा निकाल 99.91, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 98.80 असा एकूण नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 99.63% लागलेला आहे। जे रिपीटर विद्यार्थी आहेत या रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल विज्ञान शाखेचा 91.52, कला शाखेचा 96.61, वाणिज्य शाखेचा 90.61 आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा 97.76 आणि एकूणात 94.31% रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे। तुलनात्मक जर गेल्या वर्षीचा निकाल आणि या वर्षीचा केला विचार तर विज्ञान शाखेचा गेल्या वेळचा निकाल 96.93 होता, आता तो 99.45 झालेला आहे, म्हणजे 2.52% जास्त लागलेला आहे। कशाचा ओवरऑल? हा 2.52। हा 96.93 आणि यावर्षीचा 99.45। कला शाखेचा 17.20% जास्त निकाल यावर्षी लागलेला आहे। 63 वाणिज्य शाखेचा 8.64% जास्त लागलेला आहे आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा 12.73% जास्त निकाल लागलेला आहे। आणि एकूणामध्ये
गेले वर्षीच्या निकालापेक्षा 8.97% जास्त निकाल लागलेला आहे। खाजगी जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांची संख्या एकूण 26,332 होती, त्यांच्या निकालाची टक्केवारी 99.47 अशी आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 99.59% आहे। सवलती ज्या होत्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्या सवलती आहेत त्या सर्व त्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत। 12वी परीक्षेसाठी सवलतीचे गुण जे आहेत की जसे खेळाडू, NCC, स्काउट गाईड यांची सुद्धा प्रचलित पद्धतीप्रमाणेच गुणदान करण्यात आलेलं आहे। कनिष्ठ महाविद्यालयांचा एकंदरीत आपण थोडासा निकालाचा विचार केला तर 100% निकाल असलेले कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या 6,542 आहे। 0% निकाल असलेले कनिष्ठ महाविद्यालय एक ही नाही, 0। एकूण विषय संख्या 12वीला जी होती ती 160 होती आणि 100% निकाल लागलेल्या विषयांची संख्या 70% आहे। विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला जी नेहमी आवश्यक असते त्या पद्धतीने मी 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। 12वीचा एकूण निकाल हा 99.63% लागला असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल हा 99.45%, कला शाखेचा निकाल हा 99.63%, तर वाणिज्य शाखेचा निकाल हा 99.91% लागल्याची माहिती आहे। 12वीचा शाखानिहाय निकाल आणि जाहीर झालेला आहे। यामध्ये 12वीचा एकूण निकाल हा 99.45% लागल्याची माहिती समोर आलेली आहे। विज्ञान शाखेचा निकाल हा 99.45% लागलेला आहे। कला शाखेचा निकाल 99.83%, वाणिज्य शाखेचा निकाल हा 99.81% लागल्याची माहिती मिळाली आहे। दुपारी 4 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे आणि तो निकाल कुठल्या संकेतस्थळांवर पाहायचा त्याबद्दलची माहिती आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतो। दरम्यान 12वीचा शाखानिहाय निकाल जाहीर झालेला आहे। आता काय पाहिजे माहिती आपल्याला? निकाल देतो विभाग। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल 99.81 हा सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा 99.34% आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 99.73% असून विद्यार्थ्यांचा निकाल म्हणजे मुलांचा निकाल 99.54 आहे। म्हणजेच विद्यार्थिनीच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा मुलांपेक्षा 0.19% आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 99.59% आहे हे मी आपल्याला सांगितलेलंच आहे। एकूण 13,19,754 नियमित विद्यार्थी होते, त्यापैकी 13,19,754 विद्यार्थ्यांची संपादनूक मंडळाकडे प्राप्त झाली। त्यापैकी 13,14,965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.63% आहे। तर या पद्धतीनं 12वीचा निकाल आपल्या समोर सादर केलेला आहे आणि मी या सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो जे उत्तीर्ण झालेले आहेत आणि यासाठी जे काही उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, प्राचार्य, संस्थाचालक यांनी जे सहकार्य केलं
आणि विभागीय मंडळ तसंच राज्य मंडळातील जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांनी याच्यामध्ये बरेचसे कष्ट केलेले आहे, कारण निकालाचा एकंदरीत व्याप पाहता आणि विद्यार्थ्यांची पुढच्या प्रवेशासाठीची जी उत्कटता असते त्यामुळं जितक्या लवकर निकाल जाहीर करणं आवश्यक होतं तेवढा मंडळाने प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आपण हा निकाल वेळेत लावू शकलो। मी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपले सुद्धा आभार मानतो। निकाल न लागण्यामध्ये काही रिझर्वही आहेत, विशेषतः ITI जे आहेत त्यांच्या परीक्षा व्हायच्या असतात आणि परीक्षा झाल्यानंतर मग त्यांचे गुण आले की त्यांचा आपण निकाल लावतो। ते विद्यार्थी आहेत किंवा दुसरे काही विद्यार्थी स्थलांतरामुळे बाहेर गेले असतील आणि कॉन्टॅक्टमध्ये आले नसतील किंवा अर्ज भरल्यानंतर ते आलेच नाहीत किंवा शाळेच्या संपर्कातच राहिले नाहीत असे जर असतील अशा मुलांचे निकाल राहिले। दोन हजारच्या आसपास आहे। ITI चे परीक्षा व्हायच्या आहेत त्यांच्या आणि मग ते परीक्षा झाल्या की मग ते लँग्वेजचे जे आहेत ते मार्क्स त्याच्यामध्ये ऍड करून मग आपण त्यांचा निकाल देत असतो। तर ते साधारणपणे कुठले फेलवाले ते आपण सेरा काढतो त्याचा आणि कौशल्य विभागासाठी त्यांच्या आता हेच झाले ना 13,19,754 हा मायनस एवढे 13,14,965 प्रविष्ट आणि उत्तीर्ण हा त्या दोन्ही। नाही आम्ही तर प्रकटन दिलेलं आहे ना आपल्याला नाही सगळीकडेच आम्ही एका वेळी पाठवतो आता ते हो का हा आम्हाला फक्त माहिती द्यावीच लागते शासनाकडे आणि शासनाकडे आम्हाला माहिती द्यावी लागते। आणि दुसरा कला क्रीडा आणि याचे जे गुण आहेत ना 10वीला पण भरमसाठ वाढ झालेली